अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मंगळ हा अग्नीच्या तत्वाखाली येणारा ग्रह आहे, याला लाल ग्रह असेही म्हणतात। सूर्य आणि मंगळ आपल्या शरीरातील अग्निघटकावर नियंत्रण ठेवतात, जसे की शारीरिक शक्ती, चिकाटी, प्रेरणा, इच्छाशक्ती आणि कार्य पूर्ण करण्यासाठी ऊर्जा। ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळदेव मजबूत स्थितीत असतात, असे लोक धैर्यवान, स्पष्ट आणि आवेगपूर्ण असतात। मंगळ अभियांत्रिकी, जमीन, रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानाचाही महत्त्वाचा भाग आहे। एकंदरीत आपण असे म्हणू शकतो की मंगळदेवाचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात। 13 मार्च 2023 रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल। साधारणपणे मंगळाला संपूर्ण राशीचा प्रवास करण्यासाठी 22 महिने लागतात। यापूर्वी मंगळदेव 16 ऑक्टोबर 2022 ते 13 नोव्हेंबर 2022 पर्यंत मिथुन राशीत होते। हा कालावधी फार कमी होता, त्यामुळे स्थानिकांना त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही। मात्र यावेळी सर्व राशीवर मंगळ संक्रमणाचा प्रभाव दिसेल। वृषभ राशीच्या लोकांना कुंडलीच्या 7व्या आणि 12व्या घरामध्ये मंगळाचे राज्य आहे आणि आता तो तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या ग्रहात संक्रमण करणार आहे। हे घर कुटुंब, पैशाची बचत आणि भाषणाचे प्रतिनिधित्व करते। मिथुन राशीतील मंगळाचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांना संवादाच्या बाबतीत थोडे कठोर आणि प्रबळ बनवू शकते। परिणामी तुमचे कौटुंबिक आणि प्रेम संबंध थोडे अस्वस्थ होण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो। मंगळदेव तुमच्या कुंडलीच्या 5व्या आणि 8व्या आणि 9व्या घराला दुसऱ्या घरातून पाहत आहेत। परिणामी तुम्ही तुमच्या मुलांबद्दल, तुमच्या अभ्यासाबद्दल आणि प्रेम जीवनाबद्दल खूप सकारात्मक व्हाल। मात्र तुमच्या या वागण्याने कुणालाही त्रास होऊ नये, म्हणजेच कुणालाही अस्वस्थता वाटू नये, हे तुम्ही लक्षात ठेवा। अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या स्थानिकांना मंगळदेवाचा पूर्ण आशीर्वाद मिळेल आणि ते अधिक चांगली कामगिरी करू शकतील। मंगल महाराज 8व्या भावात आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासह संयुक्त मालमत्ता वाढवण्यात यशस्वी होऊ शकता। तथापि याचा तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदाराबाबत खूप काळजी घ्या। याशिवाय वाहन चालवताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो। 9व्या भावात मंगल महाराजांच्या पैलूमुळे तुम्हाला तुमचे गुरु, वडील आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल, परंतु त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो। माता दुर्गेची पूजा करून तिला लाल फुले अर्पण करा। मात्र मंगळ मार्गात असल्यामुळे या सर्व अडचणींपासून तुम्हाला आराम मिळेल। मात्र तुम्हाला तुमचा आहार सुधारावा लागेल, कारण यामध्ये निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। तर हे काही होतं वृषभ राशीच्या लोकांसाठी। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।